नमस्कार, मी संदीप सावंके, लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत कोकणातील एक ऐतिहासिक शहर, आणि ते शहर आहे म्हणजे देवगड. आणि देवगड या शहराला खूप ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे, आणि सध्या देवगड हे तालुक्याचं ठिकाणसुद्धा आहे, आणि कोकणातील पर्यटनामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त पर्यटक येतात अशा ठिकाणांपैकी एक आहे. कारण देवगड बीच, देवगड किल्ला आणि पवनचक्की एरिया देवगडचा, आणि संपूर्ण देवगड शहर, आणि खास करून फिश लवर म्हणजे नॉनव्हेज लवर या ठिकाणी खूप येतात आणि इकडे चहा चविष्ट जेवणाचा आनंद घेतात. तर आता आपण चाललो आहे देवगडला, आणि देवगडमध्ये फेरफटका मारणार आहे. आणि देवगड हे माझ्या मामाचं गावसुद्धा आहे, त्याच्यामुळे आमच्या मामांच्या गावीसुद्धा मी जाणार, म्हणजे मामांच्या घरीसुद्धा मी जाणार आहे, आणि त्या ठिकाणी जाऊन मामांचं बाप्पाचं दर्शन घेणार आहे. आणि तुम्हाला आज देवगड शहर दाखवतो आणि कशा प्रकारे हे शहर आहे ते बघूया. त्यात करून आपण या शहराचं ड्रोनमधून सुद्धा शूटिंग घेणार आहोत मस्त असं, आणि सुंदर असे ड्रोन शॉट तुम्ही देवगडचे एन्जॉय करा. तर आता आपण जाणार आहोत देवगडला, आणि त्या ठिकाणी जाऊन आपण अधिक माहिती घेणार आहोत ते शहर कसं आहे ते. देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आपण चाललो आहे, आणि देवगडचं गुगल मॅपचं लोकेशन सुद्धा व्हिडिओ खाली देईन, जेणेकरून तुम्हाला जर देवगड विषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला गुगलमधून अधिक माहिती घेता येईल. तर आत्ता मी आलो आहे आमच्या मामांच्या घरी. समोर आहेत आमच्या मामांचं घर. तर आता आपण देवगडमध्ये आहोत आमच्या मामांच्या घरी. जगताप, सदानंद जगताप मामा आहे तिकडे, आणि मामांकडचा गणपती. यावर्षी मामाकडे बसलेला बाप्पा, आणि हे आहेत माझे मामा सदानंद जगताप, आणि मोठ्या मामांचा मुलगा प्रवीण जगताप. आणि 11 दिवस गणपती यावर्षी मामाने ठेवले नाही आहे, आणि गेल्या वर्षी मी 11 दिवस होतो का? दरवर्षी 11 दिवस असतं ना, पण गेल्या वर्षी का किती होतं, कमी होतं. हा, दर दिवस 11 दिवस असे 11 दिवस इकडे गणपती असतात. आणि देवगडला मोठली 11 दिवस गणपती ना, बहुतेक 11 दिवस गणपती. बरोबर, अशा प्रकारे प्रवीण जगताप आणि मामा 11 दिवस गणपती असतो यांच्याकडे. तर अशा प्रकारे यावर्षी मामाकडे गणपती बाप्पा, आणि आमसंडे येथील घाडी यांची मूर्ती. बाबा घाडी ना काय, बाबा गाडी. हा, बाबा गाडी यांच्याकडची. ओके, काही त्यांच्या शाळेतली. ओके, मस्त डोळ्याचं काम आहे आणि सुंदर मूर्ती. एक नंबर. देवगडच्या जगताप परिवारांचा राजा इकडे विराजमान झालेला आहे 11 दिवस मस्त. आणि प्रवीण खास मुंबईवरून इलो ताडदेव. आई बाबा पण इले दर्शनासाठी, तर ते मामांबरोबर उभे आहेत इकडे. आई बाबा, प्रवीण आणि मामा. गणपती बाप्पा मोर्या. आता आपण मामांच्या भवानी देवीची नमस्कार करूया. जगतापांचं कुलदेव श्रीदेवी भवानी. आपण हो देवगडच्या फाटीवरचे, या ठिकाणी माशांचा लिलाव असतो मोठा. ही लिलावची जागा, आणि हे आहे भाटी देवगडची. तर आत्ता आपण इथून ड्रोन शॉट घेणार आहोत सुंदर असे देवगडचे. हे संपूर्ण देवगड खाडी, आणि देवगड हे सुरक्षित बंदर आहे, त्याच्यामुळे अनेक लांब लांबचे जहाजं येतात या ठिकाणी. वादळाच्या वेळी इकडे लांबून लांबून मोठमोठ्या बोटी असतात, संपूर्ण ही काढी भरून जाते बोटींनी. तर आता इथून आपण आता ड्रोन शॉट घेऊया. मासे सर्व कसं केलं. तर आता आपण आहोत पवन फायबर मध्ये. बघा, या ठिकाणी मोठ मोठ्या फायबरच्या बोटी बनवल्या असतात. आणि देवगड भाटीवरतीच आहे.
अशा प्रकारे बोट, मोठी बोट बनते बघा, प्रचंड मोठा आकार आहे बोटीचा. हे पण ही छोटी बोट आहे इकडची आणि ही मोठी आहे बोट. या बोटीचं केबिन सेपरेट बनवतात ते. आता सध्या दोन बोटींचं काम चालू आहे इकडे आणि तिकडे केबिनचं काम चालू आहे. आता या ठिकाणी बोटी बनत आहेत पण सध्या गणपती उत्सव चालू आहे त्यामुळे काम सध्या बंद आहे. अशा प्रकारे मोठ्या बोटी बनतात इकडे. पवन फायबर म्हणजे भाटीवरतीच आहे पवन फायबर आणि जुना कारखाना आहे. तर आपण हा भाटी परिसर बघतो. आता हे सगळ्या बोटी आता बाहेर काढून ठेवल्यात काही, थोड्या दिवसानंतर ते पुन्हा समुद्रात जाणार. तर आता आपण भाटीवरती आणि इकडून चाललो आहे पवन चक्कीकडे. इकडचं पवन चक्की गार्डन सध्या ते मस्त टुरिस्ट स्पॉट आहे आणि खूप लांबून लांबून लोक येतात ते गार्डन चालून घेत. त्यात आपण बघितलं देवगडची भाटी, जेटी जेटी भाटी बाजारपेठ, जुनी बाजारपेठ. जुन्या बाजारपेठेमध्ये आपण इकडून पवन चक्कीकडे चाललो. अप्रतिम निसर्ग सौंदर्य म्हणतात आपला तुम्ही अप्रतिम असा स्वर्गीय पण बघतो आपण पावसाळ्यात सौंदर्य. तर आता आपण पवन चक्कीला आलो आणि बघा अशा मोठमोठ्या पवन चक्की त्या ठिकाणी. आता आपण पुढे जाऊया आणि तिकडून तुम्हाला संपूर्ण एरिया दाखवतो. आणि बघा टुरिस्ट लोक इकडे फिरत असतात कायम कायम या ठिकाणी लोकांची एज असते. आणि हा समोर बघतो आपण देवगडचा अप्रतिम असा समुद्र किनारा आणि तो देवगड किल्ला एरिया तिकडचा. हे बघा सुंदर बीच आहे हा अप्रतिम. देवगड शहर बघतोय आणि खूप मोठं शहर आहे देवगड आता, त्यामुळे खूप मोठा एरिया देवगडचा. म्हणजे पवन चक्की, किल्ला, भाटी आणि वरती बाजारपेठ असा विस्तीर्ण प्रदेश आहे देवगडचा. आणि अप्रतिम असं इथलं निसर्ग सौंदर्य. आणि हे आता आपण बघतो ना हे पवन चक्की गार्डन. इकडे तुम्हाला चहा नाश्त्याची सोय सुद्धा आहे. आता मग गार्डन मध्ये जाऊया. हे अशा प्रकारे गार्डन आहे आणि आता डेव्हलपमेंट चालू आहे यांची. अजून सुद्धा नवीन नवीन गोष्टी ऍड होतात, नवीन नवीन गोष्टी येतात. आता आपण खाली जाऊया. आणि इकडे वारा जोरदार असतो, जोरदार वारा आहे. वाऱ्याचा आवाज सुद्धा येत असेल तुम्हाला, जोरदार वारा इकडे. हे बघा आणि अप्रतिम सौंदर्य. आणि गार्डन बघा अप्रतिम असं गार्डन बनवलं आहे. आता आपण गार्डन मधून फेरफटका मारतोय. अशा प्रकारे अप्रतिम लोकेशन आहे संपूर्ण. या ठिकाणी तुम्ही येऊन ना आरामात 3-4 तास बसलात, गप्पा मारलात तरी तुम्हाला कंटाळा येणार नाही असा म्हणजे अप्रतिम निसर्ग आहे इथलं. तासन तास इथे तुम्ही बोलू शकता, मित्रमैत्रिणी बरोबर, परिवाराबरोबर गप्पा मारू शकता. मस्त बनवले स्पॉट आणि असे मस्त मस्त स्टॅच्यू बसवले तिकडे. आता आपण आहोत अप्रतिम अशा पवन चक्की गार्डनला. हे बघा अशी एक एक पवन चक्की आहे आणि आपल्या इथले ड्रोन शॉट सुद्धा एन्जॉय करा.
सुंदर असे डोन शॉट आहे तिथले, अप्रतिम असा निसर्ग आहे. इकडे बसण्याची जागा सुद्धा केली आहे, जिकडे तुम्ही येऊन आरामात बसू शकता. मित्र म्हणजे आपल्या मित्रांबरोबर, फॅमिलीबरोबर. आणि खाली सुद्धा एक गार्डन आहे, म्हणजे सुंदर गार्डन बनवलं आहे आता, आणि डेव्हलपमेंट चालू आहे अजून इकडे. दिवसेंदिवस नवीन नवीन गोष्ट आहे. इथे सेल्फी पॉईंट आहे, हा इथला सेल्फी पॉईंट. आणि इथून अप्रतिम असा समुद्राचा नजारा. स्वर्गीय कोकणाचा आनंद घ्यायचा असेल ना तर देवगडला तुम्ही नक्की भेट द्या. कसलं सौंदर्य बघा, निसर्ग सौंदर्य. इथे तुम्ही कुठेही अँगल लावा, तुम्हाला फोटोग्राफीचा अँगल लावायची गरज नाही. कुठची फ्रेम तुम्ही थांबवून बघितलं ना, एक सुंदर पेंटिंग बघायला मिळेल तुम्हाला. असलं इथं म्हणजे अशा टाईपचं इथे निसर्ग सौंदर्य आहे. त्या माचीवरती जाऊया आपण तिकडे. इकडे माची आहे, जिकडून तुम्ही संपूर्ण नजारा बघू शकता. आणि व्हिडिओच्या एंडिंगला जे ड्रोन शॉट आहेत ना देवगडचे, ते मस्त मस्त ड्रोन शॉट एन्जॉय करा. धमाल ड्रोन शॉट घेतलेले आहेत आपण. आणि कसे वाटले ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून म्हणजे तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये लिहत जा, म्हणजे आम्हाला पण तेवढं इन्स्पिरेशन मिळतं चांगले चांगले व्हिडिओ बनवायला. काही सजेशन असतील ते पण सांगा, नक्की आम्ही विचारत आणू. तर अशा प्रकारे संपूर्ण हा एरिया आहे. मी थोडं चालून दाखवते, कारण इथे आल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की चालतच राहावं. मस्त ट्रॅक बनवले, हे वॉकिंग ट्रॅक आहे. चिरेबंदी तटबंदी आहे. आणि नवनवीन गोष्टी या गार्डनमध्ये जर ॲड होतात, म्हणजे अजून काही दिवसांनी अजून काही नवीन गोष्टी तुम्हाला दिसतील इकडे. सुंदर रॉक गार्डन. आणि दगडांचा वापर करूनच सगळं बनवलेलं आहे, म्हणजे जसं पूर्वी होतं स्ट्रक्चर त्याच स्ट्रक्चरचा वापर केलेला आहे. तर आता आपण या मचानावरती चाललो आहे बघा. इथे मचान आहे, ज्या ठिकाणी तुम्ही उभं राहून इथल्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. तर आपण मचानावरती जाऊ आणि तिकडून तुम्हाला मी सुंदर असं निसर्ग सौंदर्य दाखवतो. ते बघा, हे बघा, हे आहे मचान. जोरदार हवा आहे, संपूर्ण 360 असा आहे. अप्रतिम असा देवगड, अप्रतिम असा देवगडचा निसर्ग. अप्रतिम देवगड बघतोय आपण, सुंदर आहे बघा. तुम्हाला वेळ घालवायचा असेल तुम्ही बीचवर जाऊन सुद्धा एन्जॉय करू शकता. पूर्ण स्वच्छ बीच आहे इकडे. सुंदर. अशा प्रकारे अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेलं सजलेलं देवगड बघतोय आपण. देवगड बीच, देवगडचा सुंदर समुद्र, आणि आहे देवगडचं रॉक गार्डन आणि पवनचक्की. डे ना हे काही होमस्टेचे नंबर आहेत, तर तुम्हाला होमस्टेची आवश्यकता असेल त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. इथे आहेत, हे आहेत, ते काही बोर्ड लावलेत, तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता. या ठिकाणी बोर्ड लावले, जर तुम्हाला हे नंबर पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. अशा प्रकारे संपूर्ण पवनचक्की एरिया आहे. आता आपण अप्रतिम असा पवनचक्की एरिया बघितला. मोठमोठ्या पवनचक्की जुन्या बाजारात
मासळी बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि दुकानं या ठिकाणी आहेत. पण आता बऱ्यापैकी दुकानं वरच्या बाजूला शिफ्ट झाली, वरच्या बाजार एकदम उद्या काळाची बाजारपेठ ऐतिहासिक बघतोय. सगळी कौलार दुकान आहे अशा प्रकारे महाराष्ट्रभर जातात लांब लांब. अशा प्रकारे निसर्गरम्य असं देवगड शहर बघतोय आपण आणि आता आपण देवगड टेपवर झालो आहे. आता आपण आता देवगड टेम्पो जवळ पोहोचलेलो आहोत. देवगड टेम्पो समोर आहे देवगड टेम्पो. आता सर्व बाजारपेठ वरती सुद्धा आहे बऱ्यापैकी. इथे ती बाजारपेठ खाली होती तरी आता देवगड टेम्पो सर्व बाजारपेठ आली. हा माझा टेम्पो वेळ झाला. आपण आहोत देवगड डेपोमध्ये. या डेपोवरून अनेक ठिकाणी वेगळ्या बसेस जातात देवगड बसताना. अशा प्रकारे संपूर्ण देवगड शहर आहे आणि आता आपण डेपोसुद्धा बघितला इकडचा. देवगड किल्ला 1729 दत्ताजीराव आंग्रे यांनी बांधला आणि हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता आणि त्यावेळेच्या आरमारामध्ये या किल्ल्याचं खूप महत्त्व होतं. परंतु दरम्यानच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या वॉल्टर ब्राऊनने सावंतवाडीच्या वाडेकर सावंतांच्या मदतीने हा किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये घनोघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये या किल्ल्याचं बऱ्यापैकी नुकसान झालं. त्याच्यामुळे आज आपण जो पाहणार आहोत किल्ला तो त्यानंतर शिल्लक राहिलेला किल्ला आहे. खरं खूप मोठा किल्ला होता पण आता त्याच्यापैकी काही तटबंदी आणि ठराविक बुरुज शिल्लक आहेत. त्याचा परिसर पाहूया. या ठिकाणी लिहिले अनुभव गौरवशाली इतिहास होता. म्हणजे या किल्ल्याचा इतिहास खूप मोठा आहे. आणि मोठमोठे दगड आहेत आणि इथून हे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं. आणि या पूर्ण डोंगरावरती मध्ये मध्ये बुरुज सुद्धा आहेत आणि हे आहे इथलं प्रवेशद्वार. जवळपास 20 फूट उंच ही तटबंदी आहे. त्यानंतर आपण आतमध्ये जातो किल्ल्यामध्ये. ज्यावेळी आपण किल्ल्यामध्ये येतो तेव्हा सर्व किल्ल्यांप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मारुतीचं मंदिर आहे गेट जवळच. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती मारुतीची स्थापना होती. हा किल्ला खूप म्हणजे या ठिकाणी खूप घनघोर युद्ध झालं होतं तरीसुद्धा काही तटबंदी अजून शिल्लक आहे. आपण गणपती मंदिर बघतोय हे किल्ल्यावरती असलेलं गणपती मंदिर. आणि हे हल्लीच याचं म्हणजे जीर्णोद्धार झाला, नवीन बनवले, मस्त बनवले मंदिर. आता आपण मंदिरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग उर्वरित किल्ला पाहूया. गणपतीचं दर्शन घेऊया आपण. मस्त मंदिर आहे. आणि ही आहे या मंदिरात स्थापन झालेली गणपतीची मूर्ती. वेगळीच मूर्ती आहे जरा. आणि या गाभाऱ्याभोवती अष्टविनायकाची स्थापना आहे मयुरेश्वर मोरगाव. या ठिकाणी सिद्धिविनायक सिद्धटेक. बल्लाळेश्वर पाली
मी या ठिकाणी वरदविनायक महाड मठ आणि थेऊरचा चिंतामणी थेऊर गिरीजात्मक लेण्यात दिसा ओझरचा विघ्नेश्वर सातवा गणपती आणि आठवा गणपती महागणपती रांजणगाव अशा प्रकारे अष्टगणपतीमध्ये आपली अष्टविनायकाची स्थापना या गाभाऱ्यावरती केली. मस्त मंदिर बनवलंय. मधोमध आहे मंदिर, म्हणजे बाजूला तटबंदी आहे आणि पुढे सुद्धा तटबंदी आहे. दर्शन घेऊन आम्ही चाललोय स्थापन आलोय या बुरुजावरती. या बुरुजावरून शत्रूवरती नजर ठेवली जायची, शत्रूच्या जहाजावरती, कारण याच्या समोर आहे तो अथांग अरबी समुद्र. खरोखर खरोखर म्हणजे खरोखर अप्रतिम आहे. आणि समोर दिसतो तो पूर्ण डोंगरच एक किल्ला आहे. याला उंच एकदम म्हणजे समुद्रापासून संरक्षण देण्यासाठी आणि हे जे देवळ बंदर आहे ते आतमध्ये असल्यामुळे नैसर्गिकरित्या ते सुरक्षित बंदर झाले, कारण पूर्ण मोठमोठ्या ज्या लाटा आहेत सुनामी किंवा अन्य त्या इथेच अडकतात आणि इकडे आतमध्ये जाय पण त्या लाटांचा वेग एकदम कमी होतो. त्यामुळे या बंदराच्या आतमध्ये राहणाऱ्या देवळ बंदरामध्ये राहणाऱ्या मोठी सुरक्षित असतात. अशा प्रकारे हे ऐतिहासिक देवगडचं शहर आहे आणि त्याच्यामधलं आपण किल्ला बघतोय देवगड किल्ला. आणि आता बऱ्यापैकी तटबंदी आहे इथे, गरज आहे ती याचं संरक्षण करण्याची. देवाचे दगड बघा, एकदम मोठमोठे दगड आहेत, म्हणजे हा सिंगल दगडच आहे जवळपास. अडीच ते तीन फूट रुंद आहे आणि जवळपास चार फूट लांब आहे, म्हणजे लांबी रुंदी जास्त आहे. हा सुद्धा एक मोठा दगड आहे, आपण जवळपास चार फुटी दगड आहे. तर असे मोठमोठ्या दगडांपासून हा किल्ला बनला आहे, अभेद्य असा देवगड किल्ला. मजबूत तटबंदी आहे. तर आता आपण चाललोय दीपगृहाकडे, किल्ल्याच्या आतमध्ये ते तू दीपगृहाकडे चाललोय. आता आपण बघतोय त्या देवगडचं दीपगृह. सध्या ते बंद आहे, म्हणजे आतमध्ये प्रवेश बंद आहे. तसे पूर्ण हे मोठं दीपगृह आहे, जवळपास 50 ते 60 फूट उंच आहे. आणि इथून पूर्ण जहाजांना सिग्नल दिला जातो. तर आता आपण पुन्हा आलो प्रवेशद्वाराच्या इथे. प्रवेशद्वाराच्या बाजूने सुद्धा हे आहे देवगडचं सुप्रसिद्ध बंदर. या ठिकाणी पूर्वी मुंबई ते गोवाची आपली बोट सर्व्हिस होती. ती बोट सर्व्हिस म्हणजे त्या बोट सर्व्हिसच्या बोटी या ठिकाणी थांबायच्या आणि हा धक्का इथला. आणि हे बंदर म्हणजे हे हा संपूर्ण एरिया हा नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित समजला जातो, कारण आपण बघितलं तर ही जी तटबंदी दिसते ती आहे देवगड किल्ल्याची तटबंदी. आणि हा डोंगर जो आपण पाहतोय ते ह्या डोंगरावरती आहे देवगड किल्ला. काही तटबंदी इथे आहे
आणि या डोंगरामुळे पूर्ण जे अरबी समुद्राच्या मोठमोठ्या लाटा असतात त्या अडकल्या जातात. त्यामुळे हा जो आतला भाग आहे बंदराचा तो सुरक्षित राहतो मोठमोठ्या लाटांपासून. म्हणून देवगड हे बंदर भारतातील सुरक्षित बंदर समजलं जातं. म्हणजे ज्यावेळी असा प्रॉब्लेम असतो कुठचाही सुनामी किंवा त्या रिलेटेड म्हणजे लाटांचा, त्यावेळी खूप सारे जहाजं इथे येतात. म्हणजे आजूबाजूच्या एरियामधली समुद्रामधली जहाजं इथे येऊन त्यावेळी आपलं नांगर टाकून इथे म्हणजे इथे इथे पार करतात बेसिकली. अशा प्रकारे आहे हे सुरक्षित देवगड बंदर. आता आपण बघतो देवगड जेटी. समोर दिसते ती किल्ल्याची तटबंदी आहे. देवगड किल्ल्याची तटबंदी दिसते. मस्त. आणि आता बोटी मासेमारीसाठी समुद्रात चालले. अशा प्रकारे आहे देवगडचं बंदर. आणि मुंबई गोवा बोट सर्व्हिस ज्यावेळी चालू होते त्यावेळी या बंदराचं विशेष महत्त्व होतं. कारण हे प्रमुख बंदर होतं आणि इथल्या आजूबाजूच्या प्रदेशातली म्हणजे आजूबाजूच्या जिल्ह्यातली लोकं, पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली लोकं या ठिकाणी उतरून त्यांच्या गावी जायचे. त्याच्यामुळे हे एक प्रमुख बंदर होतं. आणि त्यावेळी अशा टाईपच्या बोटी असायच्या ज्या बोटीतनं लोकं मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई असा प्रवास करायचे. किल्ल्याची तटबंदी आपल्याला इकडे बघायला मिळते. इथे सुद्धा बुरुज आहे ते.